लक्ष्मण हाकेंना मीडिया शिवाय करमत नाही लक्ष्मण हाके मीडियातून गायब झाले की त्यांच्यावर हल्ला होतो राज्यात कुणावरच हल्ला होत नाही परंतु लक्ष्मण हाकेंवरच हल्ला होतो कधी डोंगरावर होतो कधी डोंगराच्या पायथ्याशी होतो कधी अंधारात होतो मी ग्रह विभागाला मागणी करतोय की खरंच लक्ष्मण हाकेंवरचा जो हल्ला आहे तो कितपत खरा आहे याची लक्ष्मण हाकेंची चौकशी करून त्याचा पडदा फास करावा वडी मध्ये आंदोलन करून मराठा समाजाला उचकावून नाही नाही ते मीडियाच्या माध्यमातून बोलून त्या ठिकाणी वातावरण दूषित केलं आंतरवली आणि वडी गुदरीत काहीतरी घडावं म्हणून प्रयत्न केला तरी सुद्धा लक्ष्मी हाकेंवरती कुणी हल्ला केला नाही लक्ष्मण हाकेंवरती अंधारातच कसा काय हल्ला होतो हा आमच्या पुढं प्रश्न पडला आणि मीडियातून गायब झालं की मीडियातल्या प्रसिद्धीसाठी हल्ला झाला हल्ला झाला म्हणायचं त्यांच्यावर खरंच हल्ले होत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे परंतु या ठिकाणी माझी मागणी आहे लक्ष्मण हाकेंना माझं आव्हान आहे की छत्रपती संभाजीराजांचं तुम्ही नाव घेतलं की या हल्ल्या त्यांचा हात आहे राजश्री शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज हे असं खालच्या स्तराचं काम कधीच करणार नाहीत त्याच्यामुळे मोठे मोठे नावं घ्यायचे जरांगेंचं नाव घ्यायचं छत्रपती संभाजीराजांचं नाव घ्यायचं आणि प्रसिद्धीत राहायचं हे धोरण आता सगळ्या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे लक्ष्मण हाकेंना एवढंच सांगतो की छत्रपती संभाजीराजे असं खालच्या स्तराचं काम कधीच करू शकत नाहीत आणि अंधारात तर कधीच करू शकत नाहीत त्याच्यामुळे या अतिशय दर्जाहीन राजकारणात छत्रपती संभाजीराजेंचं नाव ओढू नये अशी ऑल इंडिया पॅन्तर या ठिकाणी भूमिका घेत आहे